Check 1 2 1 2 check hello check mic check hello 1 2 3 1 2 3 check okay hello ma aaj to bhai hello tumcha awaz sorat bolla bhai gela bhai ikda hello kuni idhar amana na hello ikka awaz aaj bes ala bhai bes om puri sarka awaz vatala tu kay bani om puri hello aaj bes har sat la awaz hello aaj to bhai Halo. Sekarang ini ada.
सगळे एकदम सायलेंट व्हा, एकदम आवाज करू नका आपलं कोणीच, आपलं कोणीच आवाज करू नका. सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून धन्यवाद. आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल समाजाच्या वतीनं तुमचे मनापासून आभार. आज आपण थोडा आवाज वाढव. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत मराठा समाजाला, मराठा समाजाकडून सरकारनं जो आरक्षण देण्यासाठी वेळ घेतला होता त्याबाबत आम्ही आमची पुढील आंदोलनाची दिशा आज स्पष्ट करत आहोत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची पुढील आंदोलनाची भूमिका आम्ही आज आपल्या समोर सांगत आहोत. माननीय राज्य सरकारनं जर 24 तारखेच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून मी माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 25 तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे. त्या उपोषणातना उपचार घेतले जाणार, ना वैद्यकीय कोणची सेवा घेतली जाणार, ना पाणी घेतलं जाणार, ना अन्न घेतलं जाणार. एकदम कठोर आमरण उपोषण. ते मराठा समाजाला न्याय मिळावं म्हणून 25 तारखेपासून सुरू केलं जाणार. 2 आमच्या गावात एकाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं, नाहीतर आमच्या गावाचा शिवही तुम्हाला शिवू देणार नाही. तीन, प्रत्येक सर्कल मध्ये साखळी उपोषण त्या सर्व गावाच्या वतीनं 25 तारखेपासून सर्कल मधील सगळ्या गावाच्या वतीनं एकाच ठिकाणं महाराष्ट्रभर सर्कल सर्कलला ताकदीनं साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. महाराष्ट्रभर 28 पासून ते साखळी उपोषणाचं रूपांतर आमरण उपोषणात होणार आहे. याची सरकार निहाय तयारी मराठा समाजाने केलेली आहे आणि सगळ्या गावांना
त्या सरकारच्या ठिकाणी किंवा मोठं गाव असेल तर त्या ठिकाणी आसपासच्या सगळ्या गावांना एकत्र कायम स्वरूपी बसून राहायचं. चार प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात प्रचंड संख्येने मराठा समाजाने एकत्र येऊन सरकार जागा करण्यासाठी स्कॅन्डल मार्च काढायचे. ते प्रचंड संख्येने असणार आहे. ही दिशा आणि हे शांततेचं आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे हे सरकारला झेपणार नाही आणि 25 तारखेला आपण पुन्हा आंदोलनाची एक दिशा सांगणार आहे. ही झेपणार नाही आणि 25 नंतरचं सरकारला पेलणार नाही. ती दिशा पुन्हा एकदा मराठा समाजाला 25 तारखेला उपोषण सुरू होताना सांगितली जाईल. कारण दोन टप्पे पाडल्याशिवाय मराठा समाजाला न्याय मिळत नाही. मात्र सरकारनं हे गोष्ट गांभीर्याने घ्या की हे होणारे आमरण उपोषण आणि होणारे सरकारचे साखळी उपोषण हे महाराष्ट्रातले 5 कोटी मराठे चालवणार आहे. मराठ्यांचा आरक्षणाचा विषय जिमेच्या आत काढा. तुम्हाला हे 4 दिवसात झेपणार नाही पण 25 तारखेला जी 28 बाबतची दिशा पुन्हा सांगितली जाणार आहे ती तुम्हाला पेलणारी नसणार. हे तुमच्यासाठी सोपं असं पण सुरू झाल्यावर तुम्हाला ते झेपणार नसणार. तुम्हाला ऐकताना हे सहज दिसत असत पण हे शांततेचं युद्ध होणार आहे. हे युद्ध तुम्हाला झेपणार नाही आणि 25 तारखेला दिशा डिक्लेअर पुन्हा केल्याच्या नंतर ते तुम्हाला पेलणार नाही. या विषयाच तुम्ही गांभीर्यानं दखल घ्या आणि मराठा समाजाला 24 तारखेच्या आत आरक्षण जाहीर करा. मराठा समाजाला पुन्हा एक विनंती, कोणीही उग्र आंदोलन करायचे नाही, त्याला आपलं समर्थन नाही, कोणीही आत्महत्या करायची नाही कारण मला तुमची गरज आहे. मी मोगास सांगितलं हे शांततेचं आंदोलनच यानेच मराठा आरक्षणाचा निर्णय प्रक्रियेत आणलाय. हेच शांततेच आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. तुमची मला गरज आहे. तुमचा मुलगा म्हणून इथं प्राणाची बाजी लावून मी झुंज द्यायला तयार आहे पण फक्त कोणी आत्महत्या करू नका. माझ्या खांद्याला खांदा लावून जाणार आपल्या जातीला आपल्याला न्याय द्यायचा आहे. आपली जात खूप दिवसापासून अन्याय सहन करते. ही माझी तळतळीन आणि कळकळीची विनंती. तुमच्या पाठबळाशिवाय, तुमच्या साथीशिवाय आणि तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढल्याशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही. तुमच्या विचारात आजपासून बदल करा आणि आपल्या गोरगरिबांच्या मराठ्यांना न्याय देण्यासाठी खंबीरपणे सगळेजण साथ द्या. हीच विनंती करतो आणि थांबतो. आपल्याला काय विचारायचं असलं तर विचारा. पाटील, तुम्ही असं म्हणाले की दुसरा मुद्दा, आमच्या गावात एकाही राजकीय नेत्यांना येऊ दिला जाणार नाही, ते अंतरावली सराठी का राज्यातल्या सगळ्याच गावात. त्याला विचारून असं आहे की मग वाटाघाटी कसं होणार जर कोणी येणारच नाही तर. आमचे गाव म्हणजे सगळं राज्यच आमचं आहे.
आणि वाटाघाटीचा प्रश्नच नाही. तुमची वाटणी नको आणि तुमचं घाटं नको. तुमचं तुम्हालाच ठेवा. आरक्षण घेऊन कोणत्याही महाराष्ट्रातल्या गावात जा. तुमचा सन्मान होणार. मोकळं इकडे यायचं नाही. सगळे पदाधिकारी वगैरे जिल्हा राजकीय नेत्यांना कसं स्वरूप सगळ्या पक्षांचे आमदार खासदार मंत्री कायद्याच्या पदावर बसले त्यांनी आमच्या गावात यायचं नाही. जी आर पण ओबीसी मध्ये समावेश केलेला आणि तो टिकला सुद्धा पाहिजे. 2001 कायद्याच्या नुसार त्याचा आधार घेऊन 2023 पारित केलेला कायदा 2001 नुसार पाहिजे. तो तरच तो मान्य नाही करणार. पण आता सरकारचे मंत्री किंवा आमदार त्या त्या मतदारसंघामध्ये वेगवेगळी विकासाची कामं घेऊन येतात करतात त्यांना अडवणार कस? आमच्या गावात यायचं नाही. जवळपास 6-7 गाव यूज द्यायचं नाही अशा पद्धतीचं धोरण आधीपासूनच स्वीकारलं त्यामुळे कामही होणार नाही. बऱ्याच पायाभूत गोष्टींवरही परिणाम पडेल. आमचा पायाभूत नाही भूतभूत नाही. तुमचा पायाभूत कुठं सांगता? विकास म्हणजे काय? जनतेच्या मुळावर पाय देणं याला विकास म्हणत नाही. आमच्या मुंडक्यावर पाय देऊन तुम्ही कोणाला मोठं करायला निघालात? आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आमच्या गावात यायचं नाही. जाहिरात आली जर तुम्ही असं म्हणताय पण एकीकडे असं म्हणताय की शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंय. जर मंत्री आमदार गावात आले तर तिथं विरोध होईल, गोंधळ होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, मग ते कसं शांततेचं आंदोलन असेल? मग याचं स्वरूप वेगळं होऊ जाऊ शकत. शांततेतच आम्ही ढकलून लावणार. आणि भारताचं एक युद्ध झालं बघा. चिंचन भारत हानीतच नव्हती. आमच्या मराठ्या हात उचलणार नाही तो कोपर नाही तुम्हाला कळी नेऊ घालणार. पण आमच्या गावात यायचं नाही. ते आम्हाला मान्य नाही. त्या जाहिरातीवर आमचे पैसे घालतात फोटो त्यांचे टाकीचे. तो पैसा आमचा आहे. लाखांनी पैसे त्या जाहिराती घालतात. अर्ध पान देतात. आमचा हिशोब करायचा तुम्हाला सांगितला कोणी? बाकी त्यांचा हिशोब तुम्ही केला का आतापर्यंत? आम्हाला आरक्षण द्यायच्या टायमाला गणित मोड करता. तुम्ही काय गणिताचे मास्तर होता का? आमच्या टायमाला तुम्ही हिशोब करायला लागले. याला जोडून आमच्या गावात यायचं नाही. पण आले तर आम्ही उग्र आंदोलन करणार नाही. पण मराठ्यांनी कणगुळी लोवली उली ढकललं तरी ती गोदावरीच्या पलीकडे जाईल. तिसरा एक मुद्दा असा आहे पटेल, तिसरा एक मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय की प्रत्येक सर्कलमध्ये एकाच ठिकाणी साखळी उपोषण करायचं त्या त्या गावातले. ते सर्कल जिल्हा परिषद सरकार असेल का पंचायत समितीचं सरकार असेल? तो सर्कल नेमकं त्याचं स्वरूप कसं असेल त्याबद्दल जरा विचार. सगळे जिल्हा परिषद सरकार असतील किंवा ते छोटं गाव असेल तर शेजारचं मोठ्या गावात आम्ही सगळे गाव तर एकत्र एका जागेवर येणार. त्याच्या पाठीमागच्या अनेक दिशा आहेत. त्यामुळे आम्हाला सर्कलला एकत्र जमायचं गावात विखरून राहण्यापेक्षा. त्यानंतर पुढचं आणि ठरत राहू. नारायण राणे आहेत किंवा रामदास कदम काल म्हणाले की आम्हाला तुमच्यातलं म्हणजे कुणबी प्रमाणपत्र नकोय. आम्ही कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटी बेटीचाही व्यवहार करत नाही. हे विरोधही व्हायला लागला. आरक्षणाच्या हा राणे आणि रामदास कदम येऊन असं म्हटलं नाही. ही दोन नावं झाली. आरक्षणाचा अभ्यासच नाही. अजून लोक पुढे येतील. मला कळत नाही म्हणून मराठी एवढे मोठे राणे आणि कदम. राणे आणि कदम म्हणणार नाही. आता आम्हाला नावत नाही.
आम्ही आमची दिशा ठरवलेली आहे दोन टप्प्यात, जपणार आणि पेलणार. आम्ही आमचे भाषण जिंकले आहे, तुम्हाला वाचन देत आहे का? आमची भाषा जिंकले आहे. आपलं सगळं भाव खरं असतो, आपण ओपन सांगितलं, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आम्हाला त्यांना कोणावरच बोलायचं नाही. आमचेच लोक सरकारने आमच्या विरोधात उतरायचे ठरवले, ते आमच्या विरोधात टीका करायला लागले. सरकारनं मुद्दाम तापदर्शन येते एकदम नाही, ते आमच्या विरोधात बोलते. आता आम्हाला आतून माहिती अशी मिळाली की ते म्हणते बोला बोला तुम्ही बोला. ते म्हणजे आम्हाला मुस्कळत आहे मराठी, इकडे आमच्या मागे लागले. नाव सांगणार नाही तुम्ही किती कुणी लिहिलं तरी, पण ते अडचणीत आहेत. ते नाविलाज आहेत बऱ्याच जणांचा, बऱ्याच जणांचा म्हणला काही मुद्दाम करीत असते बऱ्याच जणांचा. त्यांना कळत आहे मराठा विरोधात गेलं म्हणजे आपला कार्यक्रम वाढला, पण नाईलाज आहे. त्याच्यावर आमच्या लक्षात आलंय, आपल्या तोंडाला घास आलाय, आपण कोणाचं नाव घेऊन बोलत नाही. आपण आपलं टार्गेट ठरवायचं मराठा आरक्षण, ते आपण मिळवायचं. सरकार लोक पेरताय विरोधात असंही तुम्ही म्हणताय, आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे असंही तुम्ही सांगताय. 24 फूट ढोलला जाणं भाऊ आम्हाला का करता मग चिवच्या नंतर ते राहत ते आमच्या ठुते बघा ठुते. मुख्यमंत्री पेरत नाही तर कोण लोक कोण पेरत? बरेच जण येतात. 25 लाखांनी एकटा पाठवलाय मी, 25 तारखेला आणखीन एकटा पाठवलाय. त्या टप्प्यात वाद येत म्हणून समजायचं. याच्यासाठी याच्यासाठी जी समिती नेमली होती न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची, त्या समितीनं अजून अहवालच दिला नाही. जो बेस, या कायदेशीर बेस आरक्षण द्यायचा असेल 24 तारखेपर्यंत, तो कायदेशीर बेस आहे, तोच अहवाल अजून गुलदस्त्यात आहे. झालाय की नाही झालाय, अजून ती मुदत वाढ मागते, मग कसं? 1 महिन्याची मुदत वाढ आहे. 1 घंटा मिळणार नाही, जाहीरपणानं सांगतो, 1 घंटाही मराठा समाज देणार नाही. आम्ही तिला तुमचा मुख्यमंत्र्यांचा मान सन्मान या मराठा समाजानं राखला. त्यांनी 30 दिवस मागितले, या मराठ्यांनी मोठं मन केलं आणि 40 दिवस दिले. आता मराठा समाजाने तुमचा मान सन्मान राखला, आरक्षण देऊन मराठ्यांचा सन्मान करा, नाही ते मराठे बघा तुम्ही गावाने. प्रश्न असा आहे, त्या समितीनं अहवालच अद्यापर्यंत दिला नाही, तो बेस आहे, तो बेसच नाही, तर ते 2 दिवसात कसा निर्णय राज्य सरकार घेणार? याला 1967 आरक्षण देत आलं, 1990 देत आलं, त्यानंतर उपजाती म्हणून खूप जाती आरक्षणात घातल्या. त्याला 1 तास नाही, शासन निर्णय घ्यायला 15 मिनिटातही होऊ शकतो. त्यामुळे आता वेळ आम्ही देत नाही. आरक्षण कसं द्यायचं आमच्या अभ्यासकांनी समजून सांगितलं, आम्ही सांगितलं, समितीनं सांगितलं, आयोगाने सुद्धा सांगितलं, पण त्यांच्यावर परिणाम झाला नाही. आता 25 च्या पुढे त्यांच्यावर परिणाम व्हायला तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. एक बोलता बोलता एक तेवढंच सांगतो, आपण जे आतापर्यंत 4 मुद्दे घेतले मराठा समाजाला आरक्षण करण्यासाठी, 1 मतानं सांगा ही जाहीर लाईव्ह प्रेस आहे, तुम्हाला हे मान्य आहे का? आणि तुम्ही ठराव पारित केला त्याचा काय झालं? याच्यासाठी पेलणार नाही हे शब्द आम्ही मागे ठेवलाय. जपायची सुरुवात आजपासून 24 पासून सुरू आहे. 48 तास बाकी. आतापर्यंत तुम्हाला सरकारकडून कोणी संपर्क साधला आहे का? त्याला इशारा नाही, इशारा नाही, त्याला इशारा नाही म्हणत. ते माणूस खरोखरच चांगला आहे, देशातला मोठा व्यक्ती, आणि त्याला गोरगरिबाची जाणीव, कारण ते आलेत गरीब, त्यांना गरिबीची जाणीव. त्यांना काहीतरी शब्द आहे मला आठवण, ते काम करण्याच्या बाबतीत नोचाल्या त्यांचं. आमचं हक देणं काम आहे जनता म्हणून, फक्त हक दिले आम्ही त्यांना. 26 ला तुम्ही येताय तर 24 ला आरक्षण देण्याचं सरकारला सांगा, म्हणजे गुलाल घेऊन शिर्डी आम्हाला जवळ यायला दिलेलं आम्ही, आमचं घर राहतात दिल्ली जाता कशा. सरकार
कोणीही संपर्क साधला नाही आरक्षणाच्या बाबत सत्यम काय त्यांना पाहिजे त्या मीडियाला संपर्क साधून काय करतील मीडियाच्या बांधावासह सगळा मराठा समाज या राज्यातली 13 कोटी लोकसंख्या ऐकत होती आम्ही त्यांचा सन्मान केला बोलून करते काय येऊन त्यांना आरक्षणच घेऊन यायला लागणार आहे पहिल्या टप्प्यातलं झेपण्यापर्यंत 25 नंतर पेलण्यापर्यंत तुम्ही तुमचा सरकारनं गांभीर्याने विचार करायचा पाटील तुम्ही असं बोलले पंतप्रधान येण्याच्या आधी जर निर्णय झाला तर गुलाल गाड्या भरून येईल नाही दिला तर माणसं भरून गाड्या देतील याचा अर्थ काय नेमका हा इशारा झाला नाही त्यांचा नाही आम्ही निषेध करणार नाही आम्हाला आंदोलन करायचं सांगितलं मराठा कशात तयार आहे प्रामाणिकपणा सांग कशात तयार आहे आम्हाला नाही उग्र तिग्र करायचं आम्हाला नाही निषेध करायचे कोणाचे आम्हाला हे शांततेचं युद्धच मराठ्यांना न्याय द्यायचं आहे फक्त देशाने एक बघितलेलं नाही शांततेचं युद्ध कसं असत यावेळी देश बघणारे शांततेचं युद्ध म्हणजे काय दगडादगडी लोकांनी बघितली दाण्याने खपाखपी बघितली एकामेकाला टांगड्यात घरगडून पाळापाळी बघितली सगळं बघितलं पण शांततेचं युद्ध नेमकं काय असत आम्ही अगोदर सांगितलं होतं याच्या आधी 100 एकरच काय 20 किलोमीटर उभारात जागा राहिली हसत होते हसत सत्य सांगतो हसत होते जेव्हा भरलं तेव्हा पुरीचा भासा कुचर पाणी सुद्धा कोणी देत नव्हतं टीव्हीकडे डोळे लावून बघत होते त्यांनी बघितलं जलसागर एवढा उचाळा आहे हे कसं झालं गाडी नाही देता एकटी एकटी गाडी नाही देता हे होऊ शकत तर शांततेचं युद्ध कसं असत फक्त बघा म्हणा तुम्ही दार उघडायची गरजच नाही आता तुम्ही असं म्हणताय की इथं उपोषण स्थळी तुम्हाला चर्चा करण्यासाठी कोणी यायची गरज नाही सत्ताधारी राजकीय पुढारी आणि गावागावात पण येऊ द्यायचे नाही ते फक्त सत्ताधारी असतील का विरोधातला एखादा माणूस तुम्हाला भेटायला आला विरोधी पक्षातला किंवा जनरल जो सत्तेतच नाही एखादं उदाहरणार्थ राज ठाकरे असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील ते जर आले तर त्यांना काही थांबवणार का काय यूज देणार नाही कायद्याच्या पदावर बसलेले एका माणसाने आमच्या गावात येईल तिकडे भेट तुला पुढे येणार मग तो आमदार असो नाही तर तिकडे ते पदावर बसलेला असेल ना ते कायद्याचा कोणी पक्षाचा आम्हाला काय करायचं आमच्या गावात यायच नाही भाऊ विरोधक आणि सत्ताधारी असं काय कुणी काय धर बसले यायच नाही आमच्याकडे तिकडे झेंडतो तिकडे येणार तिकडे आमच्या गावात शिवाय सुद्धा नाही बाबा पण आता मी दोन उदाहरणं सांगितले राज ठाकरे किंवा प्रकाश आंबेडकर आता हे काही कुठल्या पदावर नाही ते आले तरी तुम्हाला चर्चा करायला अशी लोक आले तरी चर्चा करायला चालतील का ते काय सरकारचं थोडं घेऊन येणार आहेत ते आले तरी आमच्या पाठीवर ताकद द्यायलाच येतील ना महाराष्ट्र गावबंदी का आम्हाला पाठबळ द्याय ना महाराष्ट्र गावबंदी अरे ना आम्हाला काय असं थोडंच आहे की ते जे पदावर बसले त्यांनी आमच्याकडे त्यांनी सरकारकडे जायचं तिकडं भांडायचं आणि आमचं आरक्षण घेऊन यायचं सगळ्यात मिळून इथं तुम्हाला आम्ही थोड्याच्या पाय गळ्या आतणार तुम्ही सगळ्यात तिकडं तर फडा तिकडं जा जरा मशीनर तर तिकडं कुंभकर जाते म्हणजे समुद्र काय जातं समुद्र तिकडं कुठं कोण परदेश इथं जा सगळ्या कोण सगळे आणि एवढे दिवस आमचा उपकार फेडा नाही तर मग तुम्हाला आता कळ शांत देतो कशाला म्हणते आता आम्ही सज्ज गाव म्हणजे आंतरवाले गाव का महाराष्ट्रातले सर्व गाव पण हे मराठ्यांच्या बांधवांना सांगतो मारामारी पेक्षा हे भारी त्यांना झोपच येत नाही कारण फिरायची सवय असते मला फिरायची सवय सांगली तुम्ही 2-4 दिवस नाही आले की मी कामातूनच गेलो म्हणून सांगायचं कोणाच्या दारात बसायची गरज नाही कोणाच्या नेत्याच्या दारात जाऊन बसायची गरज नाही फक्त आपण आपले गाव सांभाळा आपण आपले गाव सांभाळा यांचं नाकात दबलं म्हणून समजाय नाक लाभल्याशिवाय तोंड उघडत नाही यांच्या दारात नाही जायचं यांच्या दारात कशाला बसायचं काय यांच्या दारात त्यांच्या दारात नाही जायचं आपण शांतार मराठे त्यांच्या दारात नाही जायचं आपल्या गावात कोणा येऊ द्यायचं पाटील आता तुम्ही इथं उपोषणाला बसणार समजा सरकारने निर्णय घेतला नाही तर पण तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून लोक तुम्हाला इथं भेटण्यासाठी येत आहेत आणि इथं बरीच गर्दी होणार आहे गाव छोटा आहे रस्ते छोटे आहेत
तर त्यांना काही सांगणार का येऊ द्यायचंय का काय त्याबद्दल तुमची काय भूमिका? नाही नाही माझा समाज असेल होता ते येईल जाईल त्यांचा आमचा काय संबंध म्हणजे आमचे लोक येऊ देत नाही काय आणि बाहेर रस्ता असला मग काय झालं मोठं कारण माझा स्वतः खोदरी जाऊन त्यांनी इकडे लांब बोलत होती गेलो काय आमच्या बाबाला आमचे तर पैसे येते का तो माझा घरात मुवावर येतो त्याचे काय बळाचा वापर करून गावातली परिस्थिती निर्माण झाली सगळे आमरण उपोषणामधली परिस्थिती आता बाहेर गेली ते शासन बळाचा वापर करून कुणाचा जीव जाऊ नये यासाठी सरकार बळाचा वापर करून आता काय आलं त्यांनी पहिले निर्णय केले सरकारने डाव आणि त्यांचा तुमच्या म्हणण्यानुसार लय जीव आहे आमच्या तर आमच्यावर हल्ला झाल्यावर दोन दिवस उपोषण सुटल्यावर दोन दिवस नेलं नाही माते एक महिना द्या द्या म्हणले एक महिना दिला म्हणजे तुमच्या लय काळजी आहे तुमच्या जीवाला काही झालं नाही पाहिजे म्हणून आम्हाला तुम्हाला दवाखान्यात न्यायचंय दोन दिवस कोणी द्या भूमायाकडे इकडे मी पत्रेकडे वर यातच बघत होतो पाहायची काळजी यांना त्याला काळजी घ्यायची काही नाही त्याची काळजी नाही आणि आता तुम्ही म्हणला त्या नादा ते लागू नये ते झालं एकदा बळाचा वापर फळाचा वापर आता ते करू नका आणि ते डोक्यात आणू घे नका शहाणे असले एवढंच सांगत म्हणत शहाणे असले आणू बळाचा वापर झाल्यानंतर जी घटना घडली त्यानंतर गावात एकही पोलीस अधिकारी किंवा पोलीस आलाच नाही शेवटपर्यंत 14 दिवस तुमच्या आंदोलनामध्ये आत्ता काही पोलीस इथे येऊ देत आहे त्यांना गावात सुरक्षा असेल किंवा कायदे कुठले कायद्याची अडचण होऊ नये किंवा त्या संदर्भात पोलिसांना पहिल्या पोलिसांनी घेऊन नाही तिकडे ठेवा आता पाठवणार कारण आता खेटूच नका आता खेटूच नका मराठ्यांना शांततेत करायची सवय आता खेटू नका आंदोलन हाताळायचं शिका आधीच तर झेपण्यावर सुरुवात आणखी पेलण्यावर सुरुवात व्हायची बर का ध्यानात राहू द्या ऐकत असले तर झेपण्यावर ही सुरुवात पेलण्यावरती येऊ देऊ नका धन्यवाद न्यायालयामध्ये जनता न्यायालय ठीक आहे.